आपण आलो आहोत इंडियन ग्रॉसरीमध्ये, इंडिया बाजारमध्ये गणपती बाप्पा बुकिंग करण्यासाठी. चला तुम्हाला पण दाखवते. अमेरिकेत गणपती बाप्पा आले. सुंदर सुंदर मोठे मोठे गणपती बाप्पा. हे बघ हा कसं वाटतोय. नाही पण त्याची मांडी घातलेली ना बाबू. हो ना. आणि खाली बसलेत ना बघ, असे बसलेत. आम्ही आलो आहोत गणपती बाप्पा बुकिंग करायचं. Big Saint Peter up down la. फ्रेश फुलं आहेत मस्तपैकी पॅक केलेले. नारळ सँडविचे मस्त. चला सुंदर असे आपले गणपती बाप्पा आज बुक करून झालेत. तर आम्ही आत्ताच जाऊन गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती बुक करून आलेलो आहोत आणि उद्या जाऊन मस्त ढोल ताशासहित मिरवणूक सहित मस्त आणणार आहोत. आणि खूप सुंदर सुंदर मूर्तीज होत्या गणपती बाप्पांच्या. अगदी लहानसुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि अगदी खूप मोठ्यासुद्धा होत्या. तर $14 ते अगदी $100, $200 सुद्धा. आणि खूप सुंदर
त्यांना नटवलेलं होतं, अगदी सुंदर साज त्यांना घातलेला होता. खूपच सुंदर असं वाटत होतं, अगदी बघत राहो गणपती बाप्पांच्या सगळ्या मूर्तीज, असं त्याच्यावरनं नजर अगदी हलवू नये असं वाटत होतं. खूप सुंदर सुंदर मूर्तीज यावर्षी आलेल्या होत्या आणि भरपूर प्रमाणात, आणि अगदी गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सुद्धा भरपूर साहित्य विकायला आलेलं होतं यावर्षी, कारण टेक्सासमध्ये खूप प्रमाणात इंडियन राहतात, खूप खूप, आणि येतच असतात अजून वेगवेगळ्या स्टेटमधून, आणि त्यांना माहिती झालं आहे या ठिकाणी इंडियन खूप असतात, म्हणून यावर्षी खूप 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 डेकोरेशनचं सामान, रांगोळीपासून सगळं सगळं अगदी खूप छान छान वस्तू विकायला होत्या. तर मी काही घेतल्या नाहीत, कारण मी लास्ट इयर गेले इंडियात भारतामध्ये तेव्हाच मी भरपूर सामान घेऊन आले होते, आणि ते तुम्हाला दाखवलंसुद्धा, फुलांच्या माळा वगैरे सगळं काही. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्वी शेंडीचा नारळ मिळत नव्हता, तर आता एक दोन वर्षापासून, म्हणजे लास्ट इयरपासूनच शेंडीचा नारळसुद्धा मिळायला लागलेला आहे, कारण सगळे इथे पूजेसाठी शेंडीचा नारळ शोधतात, तर त्यांनी आता मागवलेत शेंडीचे नारळ, तर मी आणलेत आज दोन नारळ शेंडीचे, तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, या ठिकाणी खूप मोठे आहेत, हे बघितलेत, मोठे मोठे आहेत नारळ. आणि अजून एक दुसरा दाखवते, हे बघा, हा एक अजून एक दुसरा नारळ, दोन नारळ आणलेत आणि भरपूर. हे बघा, पाणी भरपूर आहेत, एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये माझं चाललंय तुम्हाला दाखवायचं. हे बघा, दिसलं, भरपूर पाणी म्हटलं एक खायला घेऊया आणि पूजेसाठी घेऊया. पानं फुलं सगळे आणलीत, पूजेचं साहित्य आणलंय. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा असे आज नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.